औरंगाबाद महाराणा प्रताप यांची जयंती शहरात उत्साहात साजरी झाली. शहरातील कॅनॉट गार्डन येथील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरून महाराणा प्रताप जयंतीला आज रोजी सुरुवात करण्यात आली असून यावेळी प्रथम महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले आहे. सदरील अभिवादनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह शिवसेना भाजप विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आज रोजी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवंदन केले आहे. यानंतर सकल राजपूत समाजाच्या वतीने व राजकारणी सेनेचे विविध कार्यकर्त्यांच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील मिरवणूक काढण्यात आली असून ही औरंगाबाद शहरातील विविध मार्गाने मिरवणूक सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त सगळ्या समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज गेले 30 वर्षापासून मी महानगरपालिकेत 95 समाजाचं राष्ट्र समाजाचा पहिला नगरसेवक म्हणून निवडून गेलो होतो. तिकडनं नंदूभाऊ घोडेले होते, गजानन बारवाजी होते, अविनाश कुमार साहेब होते. त्यांनी सर्वांनी सहकार्य करून महाराणा प्रतापचा पुतळा म्हणून 95 महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये येतोय. परंतु काही कारणास्तव जागा भेटत नव्हती. गव्हर्नमेंटचे जी आर आले, योगायोगाने 2005 मी परत नगरसेवक झालो. डॉक्टर कराड साहेब महापौर असताना घोडेले साहेब, बारवा साहेब सगळ्यांनी सहकार्य करून महाराणा प्रताप उद्यान आम्ही सर्वप्रथम नाव दिलं तिथं. परत आता ह्या 2021-22 अर्थसंकल्पात साहेब महापौर असताना बजेटमध्ये त्याची तरतूद केली निधीची, ती पूर्ण झालेली आहे. सध्या टेंडरही निघलेला आहे. अशी अपेक्षा करतो आम्ही समाज बांधव महानगरपालिकेकडनं, सगळ्या अधिकाऱ्यांकडनं, पुढच्या येणाऱ्या 2023 हे अशा रूप पुता कॅनॉटमध्ये होईल अशी आमची अपेक्षा आहे.